म्हणजे रुपाली पाटलांवर कारवाई होणार का याबाबत संबंधित पीडितेने स्वतः येऊन लाईव केलेला आहे का किंवा त्याची परमिशन आहे का, आणि तिचं जर कोणतीच हरकत नसेल तर, आणि पण यामध्ये काही सामाजिक संस्थांनी देखील तक्रारी केलेली आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमच्या आयोगाकडून याबाबत कारवाई केली. हिवाळी अधिवेशन सध्या वेगळ्या कारणाने चर्चेत आहे, काही आत्महत्या प्रकरणावर देखील चर्चा होते, तर त्यावर तुम्ही काही पत्रक काढणार आहे का, नेमकं काय तुम्हाला म्हणायचं आहे? आपण पाहतोय अधिवेशन काळामध्ये अनेक पीडितेची नावं घेऊन त्या नावावरून हे प्रकरण पुढे जाते, पण काही सामाजिक संस्थेनी काल राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे. या तक्रारीमध्ये या सामाजिक संस्थेनी असं सांगितलेलं आहे की राईट टू प्रायव्हसीचा अधिकार प्रत्येक, यामध्ये ज्यावेळेस एखादी बलात्कार असेल, सामूहिक बलात्कार असेल, विनयभंग असेल, लैंगिक अत्याचार असेल, यामधील जी कोणी पीडित असते तर तिची सुद्धा सुनावणी होत असताना किंवा तपास होत असताना न्यायालयामध्ये इन कॅमेरा चौकशी करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. आणि असं असताना हे करण्यापाठी आमचं कारण एकच की संबंधित पीडितेची ओळख जाहीर होऊ नये किंवा तिच्या कुटुंबियांना त्रास होऊ नये, पण असं असताना सुद्धा सातत्याने गेली आपण पाहतो एवढ्या 4-5 दिवसामध्ये अनेक नावं घेतली जातात आणि त्या नावावरून राजकारण केलं जातं. त्याच्यामुळे ज्यावेळी सामाजिक संस्थेने आपल्याकडे तक्रार दाखल केलेली आहे, राज्य महिला आयोगाकडे जी तक्रार दाखल केली जाते त्याची दखल घेऊन पुढील कारवाई केली जाते. त्याच्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या तक्रारीची दखल राज्य महिला आयोग. तुम्ही विधानसभा अध्यक्षांकडे ते पत्र पाठवणार आहात की त्याची पुढची कशी दिशा असेल? यामध्ये विधी सेवा प्राधिकरण असेल आणि आयोगाचे बाकीचे सदस्य असतील यांच्याशी चर्चा करून हे पत्र संबंधित विभागाकडे पाठवलं जाते. आता एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे राहुल शेवाळांचे प्रकरण जास्त आहे एका पीडित महिलेबाबत, तिची ओळख तुमच्याच राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आहेत रुपाली पाटील यांनी ओळख बाहेर काढलेली आहे, तर त्यावर तुम्ही कशाप्रकारे काही तक्रारी आल्या आहेत का तुमच्याकडे, त्यावर काय तुमचं म्हणणं? अशा पद्धतीने ओळख जाहीर केल्यामुळे सामाजिक संस्थेनी आपल्याकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. त्याच्यामुळं पहिली गोष्ट अशी कोणत्याही पीडितेची ओळख जाहीर नाही, कारण की तिचं पुढचं आयुष्य असेल किंवा कुटुंब असतील यांना अनेक गोष्टींना अडचणींना सामोरं जावं लागतं, त्यांची नाव बदनामी होते. आणि यापूर्वी देखील काही प्रकरणामध्ये आयोगाकडे संबंधित पीडितेच्या कुटुंबियांनी स्वतः येऊन तक्रार दाखल केली होती. आयोग कार्यालयामध्ये माझी भेट घेऊन त्यांनी सांगितलं की आम्हाला आमची मुलगी गेल्याचं दुःख आहेच, पण ती गेल्यानंतरसुद्धा तिच्या नावाचा वापर करून जी बदनामी केली जाते त्याच्यामुळे आम्हाला होणाऱ्या वेदना ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. तर असं कोणत्याही कोणाच्याही बाबतीत घडू नये आणि आमच्या मुलीच्या बाबतीतसुद्धा तिचं नाव घेतलं जाऊ नये, कारण की जी घटनामध्ये निश्चितपणाने निकाल दिलेला आहे किंवा ती आत्महत्या आहे किंवा काही झालं हे सगळं जाहीर झालेलं असतानासुद्धा सातत्याने एखाद्या प्रकरणाबाबत तिचं नाव घेतलं जातं, त्यावेळेस आम्हाला आमच्यासाठी ते त्रासदायक आहे. त्याच्यामुळे पीडितेचं नाव घेतलं जाऊ नये आणि कायद्याने देखील हा गुन्हा आहे. त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीने संबंधित विभागाला कारवाईचं स्वरूप काय असणार आहे? कारवाईचं स्वरूप काय असणार आहे? यामध्ये विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी चर्चा करून कायद्याच्या चौकटीमधून जे काही कायद्याचं उल्लंघन झालेलं असेल त्या संदर्भात म्हणजे रुपाली पाटलांवर कारवाई होणार का याबाबत संबंधित पीडितेने स्वतः येऊन